यवतमाळच्या श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक आणि बालसंस्कार केंद्रात देखील गणेशोत्सवाचा उत्साह दिसून आलाय. दररोज मोठ्या संख्येनं श्री स्वामी समर्थ भक्तांची गर्दी या ठिकाणी असते. तसंच गणेशोत्सवामुळे केंद्रात चैतन्यमयी वातावरण निर्माण झालंय. या ठिकाणी विविध प्रबोधनात्मक उपक्रम देखील राबवले जाणार आहे. तर या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी. तमाम यवतमाळकरांसाठी श्रद्धेचं आणि अध्यात्माचं केंद्र बनलेल्या श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक आणि बाल संस्कार केंद्रात देखील गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गेल्या 7 वर्षांपासून हा गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होतो आणि आपण बघू शकतो यंदा मंडळाने ही स्वामी समर्थांच्या रूपातच गणपतीची मूर्ती स्थापित केलेली आहे. सोई स्वामी समर्थांची ज्या पद्धतीची बैठक असते तशी हुबेहूब मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि या केंद्रामध्ये जसं वर्षभर विविध कार्यक्रम चालतात त्याचप्रमाणे या 10 दिवसात देखील सामाजिक धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. कशा पद्धतीने या 10 दिवसात उपक्रम राबवल्या जातात ते आपण जाणून घेऊया. आमच्या या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आम्ही आध्यात्मिक सेवेसोबतच सामाजिक सेवा यात जास्त यावर आम्ही जास्त भर देत असतो. आमची वृक्ष समिती आहे. आजपर्यंत आम्ही या 10 वर्षात आम्ही मोठे वृक्ष जसं कडुलिंब आहे, वड आहे, पिंपळ आहे, असे आम्ही मोठे वृक्षच आम्ही जवळपास 6,000 झाडं आम्ही इथे लावून जगवलेले आहे. त्याचप्रमाणे या 10 दिवसामध्ये आमच्या इथे बालसंस्कार वर्ग सर्व आध्यात्मिक ते त्यांना पाठ केल्या जातात. 10:30 आरतीनंतर रोज मुलांकडून गणपती अथर्व शिष्याचं हवन केले जाते. जवळपास 100च्या वर विद्यार्थी आपल्या केंद्रामध्ये 10:30 आरतीनंतर उपस्थित असतात. आम्ही एक ठरवलेलं आहे की ही मूर्ती जी आहे हे विसर्जन करायची नाही. आम्ही छोटी मातीची मूर्ती आम्ही विसर्जन करत असतो आणि ही मूर्ती आम्ही तशीच आमच्या केंद्रामध्ये व्यवस्थित आमच्या इथे झाकून ठेवल्या जाते. परत पुढच्या वर्षी हीच मूर्ती आम्ही इथे स्थापना करत असतो. सामाजिक धार्मिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम देखील या ठिकाणी राबवल्या जातात. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. साताऱ्यात अनेक वर्षापासूनची परंपरा असणाऱ्या सम्राट सार्वजनिक मंडळात गणरायाचं आगमन झालंय. 1952 स्थापन झालेल्या या सार्वजनिक मंडळात गणेशाची तब्बल 12 फुटाची श्रींची महामूर्ती बसवण्यात येते. त्यामुळे या मानाचा गणपतीला महागणपती देखील म्हणलं जात आहे. निसर्गाचा विचार करून या सम्राट सार्वजनिक मंडळानं 13 वर्षापासून मूर्ती विसर्जन करणं बंद केलं आहे आणि 13 वर्षापासून एकाच मूर्तीची स्थापना केली जाते आहे. तर या साताऱ्यातील प्रसिद्ध अशा सम्राट सार्वजनिक मंडळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी. राज्यात गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आज होत आहे आणि साताऱ्यात सुद्धा तशाच पद्धतीने आज जल्लोषात गणरायाचं आगमन झालेलं आहे. मी साताऱ्यातल्या खणाळी भागात जो गणपती बसतो, महागणपती याला म्हणलं जातं, सम्राट गणपती देखील याला म्हणलं जातं, असा हा या गणपतीच्या मूर्तीच्या इथे आहे. तुम्ही पाहू शकता त्या मंडळानं ही मूर्ती जवळजवळ 12 फुटाची मूर्ती ही अनेक वर्षांपासून या ठिकाणी जपलेली आहे. जवळजवळ 13 वर्ष झाली ही मूर्ती ही अशाच पद्धतीनं एकच ठेवली जातीये आणि चांदीचा मुकुट असेल, चांदीचे कान असतील, त्याचबरोबर अनेक दागिने सुद्धा या ठिकाणी चांदीचे बनवण्यात आलेले आहेत. खरं तर जुनी परंपरा आहे या मंडळाला, सम्राट मंडळ म्हणून या मंडळाला म्हणलं जातं. खरं तर 1952 पासूनची परंपरा आहे. पण जी ही मूर्ती आहे ही मूर्ती मात्र 1968 पासून बनवण्याला मोठ्या प्रमाणात बसवायला सुरुवात करण्यात आली. माझ्याबरोबर मंडळाचे काही कार्यकर्ते काय सांगाल, कशा पद्धतीने याची परंपरा सुरू झाली आणि काय सांगाल याच्याबद्दल काय माहिती द्या. साधारण 1952 साली आपल्या गणपती स्थापना झाली मंडळाची. त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून स्थापना झाली होती. त्यानंतर 1968 साली बाळासाहेब तांबोळी, शरद टंकसाळे असे पेठेतले कार्यकर्त्यांनी 14 फुटी गणपती बसवला. त्या वर्षापासून आपल्या आज अखेर म्हणजे 2024 सालापर्यंत गणपती हा याच उंचीचा आहे. तेव्हापासून आपण याला महागणपती म्हणून ओळखतो. मोठी गर्दी या गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी होत असते. व्हिडिओ जर्नलिस्ट अनुभव दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, सातारा.